अमेरिकेतील चिया हिंगोलीत बहरले. शेतकऱ्याने केलं तरी काय, चियाची शेती नक्की कशी केली जाते सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पारंपरिक शेतीतून काही मिळेना म्हणून हिंगोलीतील शेतकऱ्याने नवी वाट शोधली. अमेरिकेतील चिया पिकाची लागवड करायचे ठरवले. प्रचंड मेहनत आणि कष्टाच्या जोरावर अमेरिकेतील चिया पीक आता हिंगोलीत बहरत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे या पिकाला चांगला बाजारभाव देखील आहे, त्याला वन्य प्राण्यांपासून कुठलाही धोका नाही. आयुर्वेदिक म्हणून चिया या पिकाचा उपयोग वजन कमी करण्यासाठी केला जातो. या दुधापेक्षा जास्त प्रथिने असल्याने त्याचा देखील उपयोग होतो. या शेतकऱ्याने चिया शेतीचा प्रयोग कसा यशस्वी केला जाणून घ्या. दत्ता लक्ष्मण खिल्लारी, गोरेगाव. तर हे आमच्याकडं 10 एकर जमीन आहे, त्याच्यात वेगळे वेगळे पिकं आहेत आमचे. आता सोयाबीन मातून काय उरय ना, मग चला म्हणलं आम्ही हे चिया पेराव. तर चिया एकरभर पेरला. तर हे 2 किलो पेरायचा, तर पेरायचा कसा, तर ह्यो 10 किलो खत पेरायचं त्याच्यात कालवायचं. 10 किलो खतात जवळपास 2 किलो बियाणं हे कालवायचं आणि ट्रॅक्टरामार्फत पेरायचं. जसं आपण गहू पेरतो या प्रकारे पेरायचं. तर त्यो जसं नंतर मग 2 फवारण्या मारायच्या, जवळपास 4-5 पाणी द्यायचे, असा पेरत राहायचा. नंतर मग त्याला 4 फवारण्या करायच्या मागं पुढं. समजा 15 दिवसाच्या 8 दिवसाच्या फरकानं जसं वातावरण बदललं असं पेरायचं. त्याच्यानंतर याला जवळपास 3 ते 4 क्विंटल माल होईल म्हणतात, उत्पादन होईल. उत्पादन झाल्याच्या नंतर आपण हे 4 क्विंटल झाल्याच्या बाद ते लोक येतील आपल्याला न्यायला आपल्या घरी आणि ते नेतील. तर हे 18,000 रुपये भाव याला हमी भाव आहे.